Hello students, yesterday we learned about the adaptation of living things. Now we are going to learn more about the adaptations of various types of plants like aquatic plants, desert plants, snowy region plants, etc. Now today we are going to learn about the adaptation of aquatic plants. Aquatic plants म्हणजे काय तर पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती. पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती या दोन प्रकारच्या असतात. एक प्रकारचे वनस्पती फर्स्ट टाइप ऑफ अक्वेटिक प्लांट्स हॅव देअर रूट्स अँकर्ड इन द सॉईल. पहिल्या प्रकारचे वनस्पती म्हणजे ज्यांची मुळं ही पाण्याच्या खालच्या जमिनीमध्ये त्यांची मुळं पक्की रोवलेली असतात आणि त्यांची अँड देअर लीव्ज अँड फ्लावर्स स्प्रूट ऑन दी सर्फेस ऑफ वॉटर आणि त्यांची पानं आणि फुलं पाण्यावर तरंगतात. अँड सेकंड टाईप ऑफ अक्वेटिक प्लांट्स आर दी एंटायर प्लांट फ्लूट ऑन दी वॉटर. पूर्ण वनस्पती ही पाण्यावर तरंगते. आता अक्वेटिक प्लांट्स म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पतींचे कुठली कुठली वैशिष्ट्ये आहेत. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अक्वेटिक प्लांट्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज अक्वेटिक प्लांट्स द लीव्स अँड स्टेम्स ऑफ मेनी अक्वेटिक प्लांट्स आर कवर्ड विथ अ वॅक्सी लेअर. दे हॅव वॅक्सी लेअर ऑन इट. जलीय वनस्पतींच्या पानावर आणि खोडावर मेणचा थर असतो. कशासाठी असेल? Due to this, they do not get rot in water. मेणचट थरामुळे या वनस्पती पाण्यामध्ये राहूनसुद्धा सडत नाहीत किंवा खराब होत नाहीत. दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स, द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अक्वेटिक प्लांट्स इज दॅट लीव्स ऑफ सम अक्वेटिक प्लांट्स आर थीन अँड देअर लीव्स आर लाईक अ रिबन. काही जलीय वनस्पतींची पानं ही पातळ आणि रिबनसारखी असतात. कशासाठी? दिस शेप्स हेल्प्स दीज अक्वेटिक प्लांट्स टू विथस्टँड इन द फास्ट करंट्स ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याचा कितीही जोरदार प्रवाह असेल तरी ते तग धरून राहू शकतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, सम अक्वेटिक प्लांट्स दिस स्टेम्स ऑफ सम अक्वेटिक प्लांट्स हॅव एअर स्पेसेस इन इट. काही वनस्पतींच्या खोडांमध्ये हवेची पोकळी असते. ड्यू दिस एअर स्पेसेस हेल्प्स देम टू फ्लोट ऑन वॉटर. हवेच्या पोकळीमुळे जलीय वनस्पतींची खोडं हलकी होतात आणि ते सहजरित्या पाण्यावर तरंगू शकतात. सो दीज आर दी थ्री कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अक्वेटिक प्लांट्स. नाव वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट दी डेझर्ट प्लांट्स. डेझर्ट प्लांट्स म्हणजे वाळवंटामध्ये येणाऱ्या वनस्पती. आपल्याला माहिती आहे की ज्या वनस्पतींना पाणी कमी लागतं अशा वनस्पती वाळवंटामध्ये येतात. त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. काय करायचं? दोन कुंड्यांमध्ये दोन रोपं घ्यायची. एका कुंडीमध्ये कॅक्टस आणि दुसऱ्या कुंडीमध्ये एक लिफी प्लांट म्हणजे ज्याला भरपूर पाणी आहेत असं एक रोपट घ्यायचं. दोन्ही रोपांना प्लास्टिकच्या पिशव्या हलक्या गुंडाळायच्या आणि दोन्ही रोपं उन्हामध्ये ठेवायची 4-5 तास. 4-5 तासानंतर त्या रोपांचे निरीक्षण करायचे. त्या ज्या दोन्ही रोपांना आपण प्लास्टिकच्या बॅग्स गुंडाळलेल्या आहेत, जे लिफी प्लांट आहे ज्याला खूप पानं आहेत, अशा वनस्पतीच्या वनस्पतीला लावलेल्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये आपल्याला जास्त पाण्याचे थेंब तिथे आढळून येतात. आणि कॅक्टसला लावलेल्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पाणी आढळून येतं. असं का होतं? तर लिफी प्लांटमधनं पाण्याचं बाष्पीभवन हे जास्त प्रमाणामध्ये होतं आणि कॅक्टसमधनं पाण्याचं बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत नाही. असं का? तर कॅक्टस हे वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणार आहे. त्यामधनं कॅक्टस या वनस्पतीमध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये शोषून ठेवलं जातं, जे त्या वनस्पतीला नंतर उपयोगी पडतं. त्यांना पाणी साठवून ठेवण्याची गरज असते म्हणून असं होतं. आता ह्या डेझर्ट प्लांट्सचे काय 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 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिलं म्हणजे डेझर्ट प्लांट्स आर लिपलेस ऑर देअर लिप्स आर लाईक अ स्मॉल नीडल्स विच आर मॉडिफाईड इन टू थॉर्न्स. पहिली गोष्ट म्हणजे डेझर्ट प्लांट्स जे आहेत ते लिफलेस असतात. दे डू नॉट हॅव लीव्ज ओनली. त्यांना पानं नसतात. इफ दे हॅव लीव्ज दे आर मॉडिफाईड इन टू थॉर्न्स. ज्यांना
पानं आहेत त्या पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. असं का? वाय दी डेझर्ट प्लांट्स डू नॉट हॅव लीव्ज ऑर वाय दी डेझर्ट प्लांट्स हॅव थॉर्न्स? ड्यू टू धिस दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपरेशन. थॉर्न्समुळे किंवा अतिशय बारीक पानांमुळे सुईसारखे पानं जे असतात त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन हे अतिशय कमी प्रमाणामध्ये होतं. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक डेझर्ट प्लांटचं, दी स्टेम ऑफ डेझर्ट प्लांट्स आर फ्लेशी. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींची खोडं ही फ्लेशी मांसल असतात अँड दे आर ग्रीन इन कलर. त्यांचा रंग हिरवा असतो. वाय दे आर फ्लेशी? दे हॅव टू स्टोअर वॉटर अँड फूड. दी स्टेम इन दी डेझर्ट प्लांट स्टेम्स हॅव टू स्टोअर वॉटर अँड फूड अँड दॅट इज वाय दे आर फ्लेशी. दे आर ग्रीन इन कलर. वाय? बिकॉज दे हॅव टू परफॉर्म फोटोसिंथेसिस प्रोसेस ॲज दे डू नॉट हॅव लीव्ज. डेझर्ट प्लांट जे आहे त्यांच्यामध्ये पानं नसतात त्यामुळे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही खोडांमुळे होते आणि या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी क्लोरोप्लास्ट हरितद्रव्य असणं गरजेचं असतं. दिस क्लोरोप्लास्ट गिव्ज द लीव्ज ग्रीन कलर. हे क्लोरोप्लास्ट पानांना हिरवा रंग देतं. इन केस ऑफ डेझर्ट प्लांट्स देअर आर नो लीव्ज अँड दॅट इज वाय दिस क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट इन द स्टेम अँड दॅट इज वाय द स्टेम आर ग्रीन इन कलर. द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेझर्ट प्लांट इज दी रूट्स ऑफ द डेझर्ट प्लांट्स आर पिनिट्रेट डीप इन टू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. डेझर्ट प्लांट्सची जी रूट्स आहेत, मुळं आहेत, ती अतिशय खोलवर गेलेली असतात. का? तर दी रूट्स ऑफ डेझर्ट प्लांट्स पिनिट्रेट डीप इन टू द सॉइल. दे पिनिट्रेट डीप टू सर्च द वॉटर. पाणी शोधण्यासाठी त्यांची मुळं जमिनीमध्ये खोलवर गेलेली आढळून येतात. इन दिस वे दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेझर्ट प्लांट. ही सर्व काय आहेत? वाळवंटातील वनस्पतींची वैशिष्ट्य आहेत. पेज नंबर 2 जेवढा आपण शिकलो आहे ते पेज पूर्णपणे रीड करायचं आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची. त्याचबरोबर पेज नंबर 2 यूज युअर ब्रेन पॉवर खाली 3 प्रश्न लिहिलेले आहेत. त्या तीनही प्रश्न लिहून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा.